शिक्षण क्षेत्रात बरंच नाव कमावलेले मच्छिंद्र चाटे यांचा एक नवीन सिनेमा आपल्या भेटीला येतोय. नाव आहे तू का पाटील. अशोक शिंदे, नागेश भोसले, मैथिली जावकर असे कलाकार या सिनेमात आहेत. नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालं. एक दोन नव्हे तर तब्बल 17 गाणी या सिनेमात आहेत. पाटील फिल्मचं म्युझिक लॉन्च आहे आणि मी यामध्ये 3 गाणी गायली आहे. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली 17 गाणी आहेत. खूप सुंदर फिल्म आहे, खूप सुंदर संगीत झालेलं आहे. ह्याच्यामध्ये एक गवळण आहे, ती मी ऐकवते. झुंजू मुंजू झालं बाई झाली पहाट ग, यमुनेचा घाट पाही गवळणीची वाट ग. तुका पाटील ही एक ग्रामीण महाराष्ट्रात घडणारी कथा आहे. 1955 हा चित्रपट सुरू होतो आणि 1975 संपतो. या काळात ग्रामीण महाराष्ट्रामधली पात्रं कशी आहेत, ग्रामीण महाराष्ट्र कसा आहे आणि तिथली लोकं कसं वागतात, काय चुका करतात आणि हे सगळं होत असताना काळ कसा बदलत जातो, परिस्थिती कशी बदलत जाते, की आपण केलेल्या चुकांची किंमत आपल्याला या जन्मामध्ये मोजावीच लागते किंवा भोगावी लागते, तर तो एक मेसेज या चित्रपटामधून आहे. सुंदर रोल आहे, वेगवेगळ्या शेड्स आहेत त्याच्यात. 3 गाणी आहेत मला, त्यातले 2 डान्स नंबर आहेत. एक गाणं स्टोरी नॅरेशनचं आणि एक्सप्रेशनवरती आहे आणि क्लायमॅक्सचा खूप सुंदर सीन आहे. बघूया आता तुका पाटीलमध्ये मैथिली जावकर अंबिका या कॅरेक्टरमध्ये काय करते. हा चित्रपट खरंच खऱ्या अर्थाने मोठा होईल आणि प्रेक्षक त्याला भरभरून साथ देतील असं निश्चितपणे वाटतं. गावरान धर्तीवरचा हा चित्रपट आणि यातली ही 17 गाणी याबद्दल पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊच. या टीमला आमच्याकडून ऑल द बेस्ट. फिल्मी गप्पांच्या या फिल्मी सफरीत वेळ झाली इथं थांबण्याची, मात्र असेच फिल्मी अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मायबोली पहा, मस्त रहा.